ही मत आती वटा 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 करत राहती बसली आता गपचीप आठ दिवस नाही गेले तर भना 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 माझ्या मागं लागले चार दिवस मायराला राहिले नाही तर म्हातारीचं तोंड चालूच भका 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 करतच राहत्या हा लेकी आल्या तर पर ना तोंडाने सगळं गोदाड्या गादाड्या सगळ्या मुताच्या करून ठेवल्या हा बसली बा कशी आता तोंड घेऊन माझ्याकडे पात बाबा कुठं उलटला काय माहिती काय समजाना काम करू करू असा कटाळा आला पार जेव्हा वर जाईल ना तेव्हाच काय माझं काम होईल तसं माझं काम व्हायचं नाही आता काय आले आल्या कटकट चालू केली काय तू आले आल्या कटकट चालू केली कमाईला गेलो होते काय कमाईला म्हणजे अरे तिकडे बारे देऊन राहिलो मी हे पावडं आता चारा गायला घेऊन आलोय उपकार केले का माझ्यावर उपकाराची भाषा कोणा उपकार राहिली राव उपकार केले का उपकार केले का तोंडाला आला आहे का सारखी ना भुकती मी घरात आल्यापासून सारखं तिथं बकरीवाने तोंड चालू लबा 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 सारखी ना भुकती माझ्या नावाजीवानी खडे फोडती ती म्हातारी हा ती म्हातारीच तुमची आई नावाजीवानी का बरं खडी फोडली मी माहेरी गेले होते ना मग गेली असेल तिला काय सुनवाईट आहे का नाही ना जरा गाईला चारा टाकतो आणि मग तू ठेवा तो चारा नंतर चारा आला पहिले मला उत्तर द्या काय बोल बोल आता काय झालं मी घरात राहायचं का नाही कुणी मी तू कुठं जाती घरात नाही राहायचं कुठं किती वेळ झाला मला किती तास झाले मला घरात येऊन मला चार तास झाले तू इथं मी काय चाललंय तू बडबड येऊन ऐकत आलो मी काय बडबड करून राहिली मी घरात पाय दारात पाय म्हातारी मला दारातूनच म्हणती आली का बाई लय उपकार केले का मग तुमच्या बहिणी आला तर काय उपकार करून गेला का माझ्यावर सासू आहे बोलत बरी बरात बोलत नाही तिच्या सुनांना तुझ्या आईचं तोंड मुक्का असल म्हणून नसल बोलत तुमच्या आईला शेंदूर अंडा शेंदूर खाऊ घाला ना म्हणजे ती कायमची मुक्की होईल तुला त्रास द्यायची नाही तू होई ना मुक्की तिला काय मुक्की आईची कळ लागती आईची कळ लागती म्हणजे तुला तुझी आईची कळ लागती मला माझी आईचीच कळ लागेल तिने जन्म दिलाय नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवलंय नाही नाही आम्ही तर पहिल्याच महिन्यात आलोय नऊ महिने नाही ठेवलं आमच्या तुझ्या आईचा भूषण पहिल्याच महिन्यात माझ्या आई बापाने मला जन्म दिला त्याच्यामुळे त्यांना काही कळच लागल्या नाही म्हणून मला एवढा त्रास द्या तुम्ही हा मग तिला त्या कळा लागल्या ना म्हणून तिचं पोर तिचं हे करत एवढं लक्षात ठेव माझी क्यू करा जा ना थोडीशी अरे त्यांचे डोळे दाखव सर त्यांची सेवा करणं म्हणजे ईश्वर सेवा ही लक्षात ठेव त्यांनी जी पृथ्वी दाखवली हे जग दाखवलं उपकार केले नाल धोलं आंघोळी पांघोळी सगळं काय घातलं त्यांनी फुकट केले का उपकार केले का माझ्यावर केले का तुझ्या काय उपकार करते ते काय जग ते कोणा उपकार नाही करते लक्षात ठेव सांगायचं नाही एक तरी म्हातारी घरात राहील नाही तर मी घरात राहील ते जमणार नाही ते जमणार माझी आई सोडून मी कुठं बोंबलायचं नाही राहणार नाही आता मी आले तसे पावले निघून जाईल जिकडे जायचं तिकडे तरफड मला काय घेणं देणं नाही तुला आली तन फन करू राहिली तू आमच्या घरामध्ये येऊन कटकट काय घाली तू तू अंगावरची साडी बदलू नाही दिली म्हातारीने मला पार तिच्या नातवंड मुतल्या कोतल्या आठ दिवस त्या गोदड्या धुवायला लावल्या एवढ्या भांड्याचा राडा काढून ठेवला भांडे घासायला लावले स्वयंपाक करायला लावला एवढा पसारा करून ठेवला मग काय मोलकरी येणार होती काय घरी एक गोदड्या भांडे नेकून धुवायचे तिला धुवायला लावी ती का वय काय झालं आठ दिवस कोणी केला मी नव्हते तेव्हा आठ दिवस कोणी केले मी नव्हते तेव्हा नऊपणा तिने जेवढे काम केले ना तिचे इतके काम तुमच्या होणार नाही आलं का लक्षात नाही तुम्ही असं बटन दाबलं का पेटलं का ठेवलं तवा का झाली चपाती झालं तुमचं कसं फटाफट फटाफट त्यांनी ना अशा चुलीत लाकडं घालून दूर राहिली डोळे खराब झाले त्यांचं त्यांनी काय कधी काय सावलीनी धूर जर गेला असताना मुख केला असताना मी तर म्हणते देवालय बरं झालं असत ते तुला सांगू राहिलं ते काय का बाबा असं डोळ्यात धूर गेला म्हणून आंधळी झाली म्हातारी तोंडात धूर जायला पाहिजे होतं म्हणजे मुख्य तरी झाली अशी काय आमची फवाड तरी बंद झाला असत त्या म्हातारी कष्टानी म्हातारी झाली ते उन्हाळी म्हातारी झाली त्यांचे केस लक्षात ठेव उपकार केले माझ्यावर प्रत्यक्ष उपकाराचं राहतो उपकार राहतो उपकार काय प्रकारे हा तुझा आला प्रत्यक्ष तुझा एवढा अधिकार कसा माझ्या आईला बोलायचा माझ्या आईला तुझा बोलायचा काहीच अधिकार नाही अजिबात नाही मला पण आता काहीच बोलायचं नाही तुमचं काहीच राहत
येत नाही माझ्यावर. निघून जाय, तुझ्या वाचून माझा काही संसार आडेल नाही, लक्षात ठेव. नाही नाही बायका भेटतील ना, देख नाही भेटू नाही तर असं सांग राहील. भेटू नाही तर नाही भेटू असं सांग राहील. तुझ्या बायका बोलायचं मला भूषण सांगू नको. हा माझी आई माझी काशी आहे, लक्षात ठेव, तुला सांगून देतो. काशी अख्ख्या जगातल्या देव इंडपेक्षा तिच्या पाय पाय धुतले पाणी पडायचं ना. पडायचं ना पाय. कमी काम करायचे काय, हे करू नको घेण्या देण्याचं. आली ना आपलं गुमान काम करायचे धडाधडा, काय असेल नसल ते आपला फटाफट स्वयंपाक पाणी करायचं, नवऱ्याला जेव गाव घालायचं, सासूला जेव गाव घालायचं. बाकी जरी कमी अजिबात साठ मला काम करायचं नाही. इड नाही मी नाही जमून देणार, माझ्या आईला मी सोडणार नाही. घरात राहणार नाही, मला आता चाहता नेऊन सोडायचं. तिच्या पुढे माझा जीव गेला तरी चालेल, पण मी माझ्या आईला सोडणार नाही. मी पण या घरात राहणार नाही. जाय तिकडे निघून, तुझ्या वाचून काय राहिलं माझं. माझं नवऱ्या वाचून काय आडलं नाही. राहिलं काय नवऱ्या वाचून नाही गेलो. लोक जागा तर मी पण जागा. तुमच्या जसं जागाय तसं ते लेकरं बाळा सोडून जायला, नाही तर मग खावटी घेऊन टाकल तुमच्याकडून. शंभर वेळा सांगितलंय माझी आई ती माझी आई, लक्षात ठेव. तुला तुमची आई ती तुमची आई. तुमची आई म्हणते का माझी लेक आहे म्हणून. तुमच्या आईला किती थोबाड आहे. नाही म्हणत का, काय कधी म्हणते. आता कशी मुख घेऊन बसली, पा ना चष्म्या मधून डोळे इकडं तिकडे करून पाहती. आता लय मजा वाटली त्या म्हातारीला. आता लय मजा वाटली नवरा बायकाचं लावून दिला. गडबड कर राहिली, तुला आकडे तपास नाही का. काय तपास आहे, काय तपास आहे. बोलल ती आज तिचं 85 वय होत चाललंय. काय बोलल तू आपण 85 वय. बरं 90 व्हायना लवकर जाय ना. हा काल जाऊन दे. हा बरं 90 व्हायना लवकर जाय ना. मी आहे ना भक्कम. तुम्ही जा तुमच्या आई बरोबर. काय नाही मावा, बडा 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 आली लागली. बाका बघ भुकू राहिली. काय तुम्ही काय बिन भुकायचे काय, तुम्ही काय बिन भुकायचे. अरे मी भुकू राहिलो, पण तू का बडबड केली. मी आलो तर चारा घेऊन बसलो इड. मी टाकते ना मग चारा नेऊन. मग करायचं ना शनखूर करायचं, चारा सुरू पाहायचं. आल्या बरोबर शनखूरच केला मी. तो आई बापाला पडला तर इड तो मी आवरला. तुमच्या आईने आवरला काय. 80 वर्षाची आईची बरी कळ लागती. बायको 40 वर्षाची झाली, बायकोची नाही कळ लागत. तुझी काय कळ लागती, तुझी काय कळ लागल. तेच तर, बायको 40 वर्षाची झाली, बायकोची नाही काय लागत. तुला काय रे उठत दिसत त्याचा म्हातारी माग लागती. तिचाच केलं तो पार. खाऊ कटाकू ठेवलं त्या म्हातारी. बरं ना म्हातारीने मला सासूरवास केला, ते नाही दिसत का. डोळे काय खासाडले गेले का तुमचे. सत्कुर भाकर तिला खावाना तो पाय माहिती. सत्कुर सुद्धा भाकर खाय खायना. म्हातारी अशी वरतोंड करूनच जगू राहिली. म्हातारीच्या बाजूने बोला त्या. मी तिच्याच बाजूने बोलणार आहे, लक्षात ठेव. जोपर्यंत तिचे डोळे उघडे ना तोपर्यंत तिच्याशी अशाच पद्धतीने बोल. आणि आता मी निघून गेली ना, मग मग मी पाहत भीक मागून खाईल. भीक मागून खाईल. तुमची तीच लायकी. 4 वाजता भाकरण कोणच घेऊन येईल खाईल. माझ्या मामा तरी खाऊ घालील. मी एकडी राहणार, बस मला काहीच माहिती नाही. मी तुला राहून देणार नाही काहीच नाही. जोपर्यंत माझी आई आहे तोपर्यंत मी राहून देणार नाही. मम्मी पण बसणार नाही. माझी आई माझी काशी आहे, लक्षात ठेव. तुला सांगतो मम्मी कुठं नाही म्हणते तुमची काशी नाही. आईला ठेवील मी. मी ईश्वराला मानणार नाही, पण माझ्या आईलाच मानील मी. तुम्ही ईश्वराला मानू नका, आईलाच माना. मी पूजा करेल, पण म्हातारीला समजून सांगा ना. मी तुमच्या आईची पूजा करील ना. तुमच्या आईला अशी पाटावर बसवील आणि मग तुमच्या आईची पूजा करील मी. एक लक्षात ठेव, तुम्ही तुमच्या आईला समजून सांगा पहिले. काय समजून सांगा. तुमची आई ती माझी आई आहे. तुला भाकर नाही दिली, तू काय नाही दिला. काय नाही दिलं तुला तिने. फक्त भांडण करती म्हातारी माझ्याशी. शक्य नाही, मी मान्यच करू शकत नाही. तुमच्या समोर मुख घेऊन बसली ती. अरे तुझ्या सारख्याने माझ्या आईला जाऊन आणायचं. आत्या मी तुम्हाला आई सारखे समान. मला तुम्ही आई सारखे आहे, आणि मी पण तुमच्या मुलीसारखे. असे वागायचा प्रयत्न कर. का बरं म्हातारीला समजत नाही का. एवढा मोठं मूल झालं म्हातारीला समजत नाही. अडाणी सारखा जीव लावा. काय म्हणतो अडाणी त्या. अडाणी लोक आहे. अडाणी बायाच लय हुशार राहत्या. काय हुशार राहत्या. अडाणी बायांनाच लय समजत का. कोणाचा संसार होऊ द्यायचा, कोणाला चुलत घालायचं. वाशिंगाची कटकट घातली तो. मग काय करू. तुम्ही नाही घातली का. माझं नाही वाटोळ झालं. वाटोळ माझं वाटोळ झालं. काय झालं. 4-2-4-5 जमीन आहे. काय वाटोळ झालं तुला. काय कमी पडत का तुला. येड दोन टाइम खायला आहे ना गेली तुला. पुऱ्या अंगाने पिवळी झाली पार. अजून काय लागत तुला. फक्त बांगडा राहिले सुद्धा घ्यायला तयार आहे. माझ्या आईला तू आई सारखं मान. ती सुद्धा तुला पुरी सारखं जर नाही मानेल तो तंगडी घालून जाईल मी. लक्षात ठेव.
झालं का आरडा वरडा करून? झालं का नाही? आईचं प्रेम ते आईचं प्रेम असतं. मी आता तुमच्या आईकडे माफी मागते. आता तुमच्या आईच्या पाया पडते. तुमच्या आजूबाजू माझ्याशी भांडली नाही पाहिजे. अजिबात नाही, तर शब्द सुद्धा बोलणार नाही. तिच्या डोक्यावर पदर ठेवून तिच्या पाया पड. हा मी चाललो तिकडे, मला भार फुटला असेल तो मुळे माहिती का? तुमच्या पाया पडते, थांबा. ये बरोबर, मला माफ करा. मी आता तुमच्याशी मागणार नाही. आई आशीर्वाद दे तिला. मला माफ करा, आता तुमच्या आईशी मी कधीच वाईट वागणार नाही. पण मला या घरातून काढू नका. नाही काढत तुला मी या घरातून. असंच माझ्या आईला सांभाळ बास. तुला परमेश्वर कधीच काही कमी करून देणार नाही. आईला पण समजून सांगायचं, मला भांडायचं नाही. तिला समजून सांगितलं मी. तुला सांगितलं ना, मला माझ्या आईला तू असं ह्या पद्धतीने जर सांभाळलं, परमेश्वर तुला आयुष्यभर कमी करणार नाही. लक्षात ठेव, ध्यानात ठेव माझा शब्द. जाय घरात व्यवस्थित. मी चाललोय बारा फुटला असेल मावाल तिकडे. आता येतो मी. चला त्या घरात चला. माझं चुकलं असेल तर मला माफ करा. पण मला घरीच नेऊन सोडू नका माझ्या आई बापाकडं.